मी सौ स्नेहा मनीष रानडे साहित्य कल्पवर मी आज माझे काका कैलासवासी गजानन अनंत फडके यांच्या वाजे नौबत या कथासंग्रहातील कथा सादर करणार आहे. कथेचे नाव आहे वाजे नौबत. कथेमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींची नावं आहेत, पण ती कथेची गरज म्हणून घेण्यात आली आहे. वाजे नौबत. शशांकच्या माडीवर मोठ्या हॉलमध्ये गावातील माघी गणेशोत्सवाच्या नाटकात भाग घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्याकरता जमले होते सर्व. सगळीकडे दंगा मस्ती चालू होती. पुणे येथून येणारे बापूराव आणि इथला शशांक इथून अजून यायचे होते, त्यामुळे सगळीकडे गप्पा गोष्टी दंगा मस्ती चालू होती. मजबूत शरीराचा पण बायकी आवाज, हातवारे आणि लचकत चालणाऱ्या चारुहाशी छेड काढण्यात काही जण गर्क होते. ए चारू, तू कशाला आलास इथे? रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात तुला शिपायाची तरी नोकरी मिळेल का? असं म्हणत एक जण उठला, मुरडत मुरडत पुढे आला आणि म्हणाला, महाराज करून बायकी आवाजात मुजरा केला. त्याबरोबर चारुहासने त्याची पाकट पकडली आणि बाहेर नेताना निमिषाकडे हसून बघितलं. यावर निमिषाने हु करून दुर्लक्ष केलं. तेवढ्यात शशांक आणि बापूराव हॉलमध्ये प्रवेश करते झाले. सगळीकडे एकदम शांतता पसरली. स्थिरस्थावर झाल्यावर शशांक म्हणाला, बापूराव तुमची ओळख करून देतो. त्यावर बापूराव हसून म्हणाले, अरे राहून दे रे, मी ओळखतो प्रत्येकाला, त्याच्या नावामिची सकट. तिथंच एक दाम्पत्य बसलं होतं. त्यांच्याकडे बोट करून बापूराव म्हणाले, डॉक्टर पती पत्नी बरोबर ना? हा वासवण ना, तुझा आहे तुझा पाशी मधला. अरे ती गीता कुठे गेली? ती गेली सासरी, असं म्हणत सगळ्यांनी कोरस धरला. त्याबरोबर बापूराव म्हणाले, अरे म्हणजे आमचा श्याम एकटाच राहिला की काय? त्याबरोबर मोठा हास्य कल्लोळ झाला. तेवढ्यात चारुहास बाहेर गेलेला होता, तो आत आला. त्याला ए चारू इकडे इकडे करत जवळ बसायला बोलवलं. आलो हा आलो, असं म्हणत घुंगुरवाळ्या आवाजात बावसे घुटमळत चारुहास पुढे आला. बापूरावांच्या कपाळावर आठीव म्हटली. त्रासिक नजरेने त्यांनी पाहिलं. त्याचा छान उजळ वळण, टोकदार नाक, सुरवंटासारख्या मिशा, तरुणाईच्या बेपरवाईने 4 दिवस न केलेली दाढी. बापूरावांनी त्याला बसायची खूण केली आणि शशांकला म्हणाले, काय शशांक करायची का सुरुवात पात्र निवडीला? शंभू राजे मात्र शेवट ठेव. डॉक्टर पती पत्नी, शिवराय आणि सोयराबाई, येसुबाई, असं म्हणताच निमिषाने पटकन हात वरती केला. राजाराम, हंबीरराव, अण्णाजी, शिपाई एकेकाची निवड होत होती आणि आता संभाजी. सर्वांना वाटत होत संभाजी म्हणजे शशांकच. सगळे जण त्याच्याकडे बघत होते. पात्र निवडीत बापूराव भाग घेत होते, पण आतून कुठेतरी अस्वस्थ होते. वारंवार त्यांची नजर चारुहासकडे वळत होती. उग्र की व्याघ्र, संशयात पाडेल असा चेहरा, पाणीदार डोळे, कट्यारी सारख्या भुवया, केवळ रूपापुरताच संभाजी. अर्धनारी नटेश्वरात स्त्रीत्वाची लक्षण जास्त. काय हावभाव, कस पाहण, कशी चालण्याची ढब, एकूण दैवाची चीड त्यांना जणू येत होती. आपण काय करणार? आपण काय करणार म्हणजे मी याला उग्र मंगल संभाजी बनवणार, भीषण सुंदर संभाजी उभा राहणार. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, तुमचं बळ माझ्या मागे उभे करा. बापूरावांनी शशांकला नावलं आणि म्हणाले, शशांक तू संभाजी केव्हाही आहेसच, पण मला तुझ्या या चारुहास पट्ट्याला संभाजी बनवायचंय. शशांकने क्षणभर चमकून चारुहासकडे बघितलं आणि स्थिर नजरेने बापूरावांकडे पाहिलं. बापूरावांचं त्याने ऐकायचं ठरवलं आणि ललकारी ठोकली, संभाजीचं काम चारुहास करणार. सर्वांचे डोळे आज झाले होते. आपण ऐकतोय ते बरोबर आहे ना यावर विश्वासच लोकांचा बसत नव्हता. जो तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. निमिषा ताडकन उठून म्हणाली, मी येसुबाई करणार नाही. शशांकने सर्वांना शांत केलं आणि म्हणाले, बापूराव आपले मार्गदर्शक आहे, म्हणूनच रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक लागलं की मार्गदर्शनासाठी आपल्याला बापूरावांचीच आठवण येते.
आपला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा संध्याकाळी 5 वाजता नाटकाची कॅसेट ऐकायला जमायचे आहे असं म्हणून पात्र निवड संपल्याचे शशांकने जाहीर केले. प्रत्येक जण हॉलच्या कोपऱ्यात हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करत होता. एके ठिकाणी शशांक बापूराव डॉक्टर पती पत्नी बोलत होते आणि चारू हास दडादडा धावत तिथे आला. नमस्कार करतो हा काका असं म्हणून बापूरावांच्या पायाखाली वाकला. बापूरावांनी सणकन त्याच्या पाठीवर एक रट्टा ओढला. तशा बरोबर हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. चारू हास तसाच पाठ चोळत उभा राहण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांसमोर झालेला अपमान अवहेलना ही त्या रट्ट्याच्या शारीरिक वेदनेपेक्षाही त्याला जास्त झुंबत होती. बापूराव म्हणाले, चारुहास तुला एक गोष्ट सांगतो. भालजी पेंढारकरांनी जेव्हा छत्रपती शिवाजी चित्रपट काढायचा ठरवला त्यावेळी चंद्रकांतनी शिवरायांची भूमिका सर्व अटी शर्ती कबूल करून मागून घेतला. त्यानंतर निरोप घेताना चंद्रकांत भालजींच्या पाया पडला. त्यावेळी भालजी कडाडले, चंद्रकांत तू आत्तापासून छत्रपती शिवाजी महाराज आहेस. सर्व विचारांनी वागण्यानी अंतर बाह्य त्यांच्या भूमिकेत आहेस. तसाच राहा, कुणासमोरही वाकू नको. आता आमचे मुजरे तुम्ही घ्यायचे. कळलं का चारू, तू आता शंभूराजे आहेस. वाकायचं नाही कुणापुढे, खणखणीत बोलायचं आणि दणक्यात चालायचं. पाठीवरची चपराक मात्र कायम लक्षात ठेवायची. चारू हासने थोडस हास्य आणत मान डोलावली. संध्याकाळी 5 वाजता सगळेजण कॅसेट ऐकायला जमले होते. प्रत्येक वाक्याने सर्वांच्या अंगावर काटा येत होता. हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाही, ही सजा आहे सजा. राजे तुम्ही गैर वागलात त्यापेक्षाही गैर बोललात या वाक्याने मात्र सर्वांच्या अंगावर काटे उभारले. पण सर्वांच्या मनात चारू हासला शंभूराजे पेलवेल का ही शंका होती. बैठकीच्या सुरुवातीला शंभूराजांच्या निवडीबद्दल कोणीही बोलायचं नाही असं ठरल्यामुळे सगळे गप्प होते. हळूहळू तालमी चालू झाल्या, नाटकाचं वातावरण निर्माण होत होत आणि एके दिवशी संध्याकाळी शशांकच्या घरी एक गृहस्थ आले होते. शशांकने बापूरावांना हे चारू हास्य वडील म्हणून ओळख करून दिली. बापूराव आपल्याकडे बघताय असं म्हणत बघितल्यावर चारुहासच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. अहो, हे खाकी हाफ पॅन्ट, वर खिसावाला मुंडा, हातात शिमटी, मस्त वाटत हो पोशाखात. अहो, तुम्ही आमच्या चारुहासला संभाजी म्हणून निवडला, जातच पडलो मी. अहो, लेकाचा हल्ली घरात नीट बोलतच नाही, सारखा आपला गुस्सात, चेहऱ्यावर मात्र जाम कुर्मी, लहानपणी जाम मार खाल्लाय पोरानं, ते जाऊन दे. इकडे चारू हास त्याच्या घरी डॉक्टर घाणेकरांनी शंभूराजांचे म्हटलेले संवाद टेप रेकॉर्डरवर ऐकत होता. त्यांच्या बरोबरीने म्हणत होता, स्वतंत्रपणे बोलत होता, पुन्हा आपले अबोललेली वाक्य तन्मयतेने ऐकत होता, आरशात आपल्या हालचाली अजमावत होता, आपण कुठे कमी पडतोय का हे शोधत होता. इकडे तिकडे चारुहासच्या संभाजीच्याच भूमिकेची चर्चा होती. त्यामुळे प्रत्यक्ष नाटकाच्या दिवशी अलोट गर्दी जमली होती. सगळीकडे आनंदी आनंद होता. लोक एकमेकांची ख्याली खुशाली विचारत होते. अनेक जुने नवे चेहरे दिसत होते. आणि पहिली घंटा झाली टन 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 टन, जिकडे तिकडे स्थिरस्थावरता आली. दुसरी घंटा झाली आणि आतून शशांकची खणखणीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आवाजाची दौड प्रेक्षकांमधून फिरली. प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते, श्री हेरंब मित्र मंडळ सादर करीत आहे बापूराव मित्र दिग्दर्शित रायगडाला जेव्हा जाग येते. प्रमुख भूमिका छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर, राणी सोयराबाई, हंबीरराव मोरोपंत. लोकांना पुष्कळ स माहिती होत पण कानाचं सुपलं करून लोक ऐकत होते. आणि संभाजी चारुहास पालांडे, श्री हेरंब मित्र मंडळ सादर करीत आहे श्री बापूराव मित्र दिग्दर्शित रायगडाला जेव्हा जाग येते, रायगडाला जेव्हा जाग येते. इकडे काम करणाऱ्यांच्या पोटात गोळा आला होता. चारुहासची एंट्री, त्याचे हातवारे, त्याचे शब्दोच्चार महिनाभर केलेल्या प्रचंड श्रमांवर
पाणी पडेल की काय ही भीती। शशांकही संभाजीच्या तयारीत होता। क्षणभर काळोख करून रायगड राजारामांना पाठीवर घेऊन तीच एंट्री करायची ठरली होती। रायगडाची भूपाळी झाली। हंबीरराव, सोयराबाई, अण्णाजी यांचे एका परीस एक चढे संवादाची आतषबाजी होत होती। येसुबाई आल्या आणि आणि तो क्षण आला। हंबीरराव येसुबाईंना खणखणीत आवाजात बजावीत होते, सुनबाई तुम्ही विसरत आहात, राजे युवराज आहेत, युवराज। मन मानेल तिकडे जायला आणि मर्जी चाहेल तसं वागायला शंभूराजे स्वतंत्र नाहीत। आणि ताड 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 शंभूराजे पाठंगुळीला राजारामांना घेऊन येतात, थपकून कडाडून पुसतात, कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाहीत। हे ऐकल्यावर सर्वांच्या अंगावर सरकन काटा आला, रोमांच दाटली। मागे उभे राहून ऐकणाऱ्या बापूरावांच्या डोळ्यात सरकन पाणी आलं। सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, वन्स मोर म्हणून म्हणित होते, ओरडित होते, सर्वांचे कंठ दाटून आले होते। प्रयोग पुढे नीट सुरू राहिला होता। बक्षिसांची दणूक घेरातच होत होती आणि नाटक संपल्यावर दिग्दर्शक म्हणून बापूरावांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, रसिक मित्र हो, मी एकच वाक्य बोलतो, हा सगळा उत्सवाचा ताट थाट आणि नाटकाचं यश डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या जबरदस्त व्यक्तिमत्वाच्या प्रभाव आहे। एक सलाम चारुहासच्या जिद्दीला आणि त्याने केलेल्या अखंड प्रयत्न देव करून घेतलेल्या मेहनतीला आहे। आणि हळूच त्यांनी बापूंचा चारुहासकडे बघितलं तेव्हा निमिषा अनिमिष नेत्राने चारुहासला आपल्या डोळ्यात साठवत होती। नमस्कार।